देवेंद्र फडणवीस यांनी जी काल विधानं केलेली आहे की आम्ही ठरवून कोंडे केली हे विधान किती खोटं होत हे आज स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवेदनातून स्पष्ट झालं की पुन्हा एकदा त्यांचे आभार. त्यांचा अनुभव, शाहू महाराजांचा अनुभव हा अधिक दाखला. छत्रपती शाहू महाराजांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर एक निकटचा स्नेह त्यांना मिळाला. त्याच्यामुळे ठाकरे घराणा काय, ठाकरे घराणा आणि शाहू घराण्याचा जो संबंध आहे तो सुद्धा आज या त्यांच्या निधनातून दिसून आला. काही लोकांनी महाराष्ट्रात या निमित्तानं पेटव्या पिंपरीची भाषा, शिवसेनेला बदनाम करण्याची भाषा. शिवसेनेनं कधीही या संपूर्ण प्रकरणामध्ये खालच्या पातळीवरचं राजकारण केलं नाही. फक्त आमची भूमिका आम्ही स्पष्ट केली की सावी जागा ही शिवसेनेची जाईल आणि त्यासाठी आम्ही प्रस्ताव ठरवचे हे स्पष्ट दिसत होतो. कोणीतरी संभाजीराजांना पुढे करू महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारचा डाव खेळण्याचा प्रयत्न करतो. हा डाव नव्हता तर कपट होता. पण ते कपट काय होतं ते आज स्वतः छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं आणि म्हणून आजही महाराष्ट्र शाहू महाराजांपुढे त्याचं कारण हे की सगळ्याची कास ससोटी प्रामाणिकपासून आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शाहू घराण्याने भूमिका घेतली. श्रीमंत शाहू असंही म्हणाले की मी अजूनही शिवसेनेला तुम्ही भेटणार का? मी नक्कीच त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद करतील. त्यांनी आज जी काही भूमिका व्यक्त केली त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने आणि इतर काही लोकांनी जे संभ्रम निर्माण केला होता महाराष्ट्र तो दूर केला. त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं, माननीय उद्धव ठाकरेंच्या वतीनं छत्रपती शाहू महाराजांचे आभार व्यक्त केले. मी ऐकलं त्यांचं निवेदन पूर्णपणे एक स्पष्ट की कोल्हापूरच्या मातीमध्ये आजही सत्य आणि प्रामाणिकपणा कुठून आहे आणि शाहू घराणा ज्या त्यांनी सुद्धा सत्याची कास सोडली नाही हे आज पुन्हा एकदा सिद्ध होईल.